किती दिवसात हा एटीएमचा तपास लागलेला आहे, किती आरोपी अटक केलेले आहेत आणि किती मुद्देमाल जप्त झालेला आहे, पुढील तपासाची दिशा काय असणार? आपली चोरी ही एटीएमची चोरी रक्षा पौर्णिमेच्या एक रात्री अगोदर झालेली, जवळजवळ 25,95,500 रुपयाचा मुद्देमाल गेलेला होता, चोरी गेलेला होता एटीएममधून, आणि एटीएम पूर्णच पळून गेलेले होते. सदरची टोळी ही शोधकार्यासाठी आमची टीम, एलसीबीची टीम आणि माननीय पोलीस अधीक्षक साहेब कुलकर्णी साहेब, माननीय अपर पोलीस अधीक्षक नवनीत कावत साहेब, आमचे ASP या डिव्हिजनचे उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय रमेश साहेब, या सर्वांचं मार्गदर्शन, त्याच्यामुळे जास्तीत जास्त हा तपास लवकर, तसेच त्याही लोकांचं कौतुक करावं लागेल आपल्याला ज्या एरियामध्ये आमची टीम जाऊन जवळजवळ 15-20 लोक आमचे तिथं काम करत होते एक आठवड्यापासून, आणि तेथील PI शेलूचे PI आणि पाथरी पोलीस स्टेशन करेक्शन कोणतं परतूर पोलीस स्टेशनचे PI यांनी पण यामध्ये आम्हाला भरपूर मदत केलेली आहे. तेथील उपविभागीय अधिकारी साहेब बुधवन साहेब यांनी पण आम्हाला भरपूर मदत केलेली आहे. या सर्वांच्या सहकार्यानं आणि आपल्या टीमचं कौतुक करावं तेवढं, एकच कपड्यावर ते 7 दिवसापासून या गोष्टीचा उकल कशी लागेल आणि कसं त्याला आपल्याला यश मिळेल, त्यांनी बिलकुल स्वतःला वाहून घेतलं होतं. आणि हा चोरीचा तपास अवघ्या एक आठवड्या अगोदरच आम्ही हा लावून टाकला. 2 आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत, उर्वरित आरोपी आणि काही मुद्देमाल नक्कीच आम्ही त्याला हस्तगत करू. आणि ते केल्याशिवाय किती मुद्देमाल आपण ताब्यात, यात 5 आरोपीचा समावेश आहे. पैसेच रिकवर आतापर्यंत झालेले नाही, परंतु पैसे रिकवर होतील. बाकीचे आरोपी आहेत, ते आरोपी त्यांच्याकडे पैसा ठेवलेला आहे असं कळतं आहे. जे आरोपी ताब्यात घेतलेले होते तेही आरोपी आपण लवकरात लवकर आणणार आहोत. आणि त्यामध्ये त्यांनी वापरलेले, गुन्ह्यात वापरलेले त्यांचे शर्ट, जॅकेट आणि जे काही कपडे होते ते आपण हस्तगत केलेले आहेत, रशी हस्तगत केलेले आहे. आणि त्याच्या अगोदरही कळंब तालुका असेल, दादरा जिल्हा असेल, ते चोरी झाल्या होत्या, याचा काही त्यांच्याकडून सुगावा लागण्याची किंवा काही शक्यता आहे? नाही, आज तर आणले तर आपण बघू आता त्यांच्याकडून काय काय उकल होईल. आणि जेवढं काही ATM असतील, मला वाटतं तेच मोडस होती ATM उचलून घेऊन जाण्याची. यापूर्वी एक ATM गेल्या वर्षी किंवा आज 2 वर्षीतून गेलेलं होतं, त्याचाही तपास यांच्याकडून काही लागतो का आपण बघू. त्यात जर असतील सामील तर बघू. याबरोबर मोरम पोलीस स्टेशनलाही या प्रकारचं एक ATM चोरीचा झाला होता, तोही आपण यांच्याकडून काही मिळतंय का, सुगाव लागतो का आपण विचारपूस करू. आता आणलेले आहेत, त्यांच्याकडून काय काय मिळतंय ते बघू. धन्यवाद.